वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामध्ये आलेल्या अवकाळीने केळीच्या बागांचं मोठं नुकसान केलं आहे. आधीच अतिवृष्टीने त्रस्त झालेला शेतकरी पुन्हा एकदा झालेल्या अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलाय. पाहुयात याच वरचा आमचा हा खास रिपोर्ट. अवकाळी पावसाचा केळीच्या बागांना मोठा फटका. केळीची बाग जमीनदोस्त. तातडीने मदत करण्याची मागणी. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं किती नुकसान केलंय हे सांगायला ही दृश्य पुरेशी आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं इथल्या केळीच्या बागांना मोठा फटका बसलाय. आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यात गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसानं केळी, संत्रा, मोसंबी, गहू, चणा आणि कापूस पिकांचं मोठं नुकसान केलंय. नानपूर येथील बाळा जगताप यांनी मोठ्या कष्टानं उभी केलेली केळीची बाग या अवकाळीत जमीनदोस्त झाली आहे. यात जगताप यांचं लाखोंचं नुकसान झालंय. माझी जवळपास 24 एकर केळी आहे. त्या 24 एकर केळीमध्ये 24 एकर केळीत 40,000 झाडं आहेत. त्या 40,000 झाडातून 20,000 झाडं जमीनदोस्त झालेली आहे आणि जवळपास 35 ते 40 लाख रुपयापर्यंतचं नुकसान माझं झालेलं आहे. आणि माझी विनंती अशी आहे का सरकारने यात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदत करावी. जवळपास तालुक्यातील प्रत्येक म्हणजे भरपूर शेतकरी शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी गार पडली, अनेक ठिकाणी वादळं आली आणि तसा पंचनामा करून सरकारने लवकरात लवकर मदत करावी. आधीच अतिवृष्टीचा फटका बसलेला शेतकरी त्या संकटातून कसाबसा सावरत असतानाच पुन्हा एकदा झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. शेतीपीक हातातून गेल्यानं त्यासाठी बँकांकडून काढलेलं कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. 1 तारखेला आलेल्या वादळात आमच्या इथे जवळपास 40,000 झाडातून 20,000 झाडाचे जमीनदोस्त झाले. या केळीच्या झाडाचे जवळपास 35 ते 40 लाख रुपयाचं नुकसान आमचं झालेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे का सरकारने जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला करावी व येणाऱ्या जे काही नोटीस आहे बँकेच्या सक्तीची कर्ज वसुली आहे ह्या सक्तीच्या कर्जवसुली कमीत कमी आपण थांबवली पाहिजे. दरम्यान तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत आणि आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात त्या शासकीय मदतीकडे. इकबाल शेख, आर्वी, AM News.